नमस्कार. सी 24 तासमध्ये आपलं स्वागत. एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. विस्कळीत वीज पुरवठ्याच्या बाबत नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली महावितरणच्या अधिकाऱ्यांना घेरा घालून आंदोलन. अहमदनगरमधील कत्तलखाना आणि त्यामुळे होणाऱ्या अस्वच्छतेवर लवकरात लवकर कारवाई न झाल्यास आपल्या पद्धतीनं उपाययोजना करण्यात येईल, हिंदू राष्ट्र सेनेचा इशारा. यंदाची पुणे मॅरेथॉन 3 डिसेंबरला होणार, विजेत्यांना 40 लाखांची बक्षिसं. महापौर टिळक यांनी पत्रकार परिषदेमध्ये केलं जाहीर. आणि रामटेकडी कचरा प्रकल्पाला विरोध दर्शवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडनं आंदोलन सप्ताहाचं आयोजन. कोपरगाव तालुक्याचे जनसामान्यांचे नेते, प्रत्येक कुटुंबाचे सेवेकरी म्हणून अखंड समाजसेवेचा ध्यास घेतलेले लाडके नेते माननीय श्री प्रमोदजीअण्णा लवडे पाटील, राष्ट्रीय कार्याध्यक्ष आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघ शिवसेना उपजिल्हा प्रमुख अहमदनगर यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. शुभेच्छुक प्रमोदजीअण्णा लवडे बहुउद्देशीय प्रतिष्ठान कोपरगाव. कोपरगाव तालुका शिवसेना, युवासेना, कामगार सेना, सर्व पदाधिकारी, शिवसैनिक, हितचिंतक आणि मित्रपरिवार. बातमीपत्रात आपलं स्वागत. पाहूया सविस्तर वृत्त. राहुरी तालुक्यामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून वीज पुरवठा विस्कळीत झालाय. त्यामुळे नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं तसेच तालुक्यातील शेतकऱ्यांच्या समवेत मोर्चाकडून महावितरणच्या अधिकाऱ्यांना घेराव घालून आंदोलन करण्यात आलंय. राहुरी तालुक्यामध्ये सुरू असलेल्या विद्युत पुरवठ्याच्या खेळखोंडव्याच्या बाबत राहुरी नगर परिषदेचे नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं तसेच तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोर्चा काढून महावितरणच्या अधिकाऱ्यांना घेराव घालून आंदोलन केलंय. राहुरी तालुक्यामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून वीज पुरवठा अनियमितपणे सुरू आहे. वीज पुरवठा होत नसल्यानं जनावरांना पिण्यासाठी पाणी देखील मिळणं कठीण झालंय. यासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांनी प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली शहरामधील बाजार समिती इथून मोर्चाला सुरुवात केली आणि महावितरणच्या कार्यालयामध्ये जाऊन संबंधित अधिकाऱ्यांना घेराव घालण्यात आला. यावेळी अनेकांनी अधिकाऱ्यांवरती प्रश्नांचा भडीमार केला. दरम्यान याप्रसंगी बोलताना प्राजक्त तनपुरे म्हणाले की भाजपचं सरकार असताना भाजपचे लोकप्रतिनिधी जनतेकडे दुर्लक्ष करतायत. तालुक्यातील शेतकरी आणि सामान्य नागरिकांचे प्रश्न मार्गी लावण्याचं त्यांचं काम आहे, मात्र ते झोपेचा सोंग घेऊन गप्प बसलेत. आज राहुरी तालुक्यातल्या विविध भागातून संतप्त शेतकरी महावितरणच्या कार्यालयावर जमा झाले. याला कारण म्हणजे राज्य शासनाने कर्जमाफीची घोषणा केली, ती अजून पूर्ण होत नाही. एका हाताने द्यायचं दुसऱ्या हाताने अशा कुठलीही पूर्वसूचना न देता शेतकऱ्याचे वीज कनेक्शन तोडायचे आणि वसुलीचा जुलमी वसुली त्या ठिकाणी करायचं काम चालू केलेलं आहे. त्याच्या शेतकऱ्यांच्या संतप्त भावना
या ठिकाणी अधिकाऱ्यांच्या कानावर घालण्याकरता या राहुरी तालुक्यातून वेगवेगळ्या भागातून शेतकरी या ठिकाणी आले आणि त्यांच्या संतप्त भावना अधिकाऱ्यांच्या कानावर या ठिकाणी घातलेल्या आहेत. अगदी लोकांनी बिंबीच्या देठापासून भाषणं केली, काय काय वेदना आहेत शेतकऱ्याच्या समस्या अधिकाऱ्यांच्या कानावर त्या ठिकाणी घातलेल्या आहेत. आणि कर्जमाफीचं अजून इथे या इथं जमलेल्यापैकी एकालाही कर्जमाफीचा अजून लाभ मिळालेला नाही. इथं टी व्हीवर मात्र जाहिरातीवर कोट्यवधी रुपये उधळायचं चालू आहे, पण इथं जमलेल्यापैकी एकालाही कर्जमाफीचा लाभ नाही. आणि ते नसताना वरती अजून इथं कुठलीही पूर्वसूचना न देता 90 ट्रान्सफॉर्मर बंद केलेले आहेत आणि काल 50% बिल भरूनच ते चालू होतील असा आग्रह त्यांनी धरला, पण आता ह्या भावना यांच्या कानावर घातल्याप्रमाणे एक फक्त चालू बिलावरती ते आलेले आहेत की चालू बिल भरून त्या ठिकाणी डिप्या जोडून देतो असं त्यांनी सांगितलं आहे. शेतकऱ्यांनीही आता तत्वता काही ठिकाणी काही लोक भरायला मान्य आहेत चालू बिल, आणि पुढचे इथून पुढच्या ज्या डिप्या कट करायच्या असतील त्या मी सांगितलं की आता नुकतेच कुठं साखर कारखाने चालू झालेले आहेत, लोकांचे आता ऊस जातील, अजून भाव कुठं जाहीर झालेले नाहीत. आणि ऊस गेल्यावरती एक 2 महिन्याचा अवधी शेतकऱ्याला द्यावा, ऊसाचे पेमेंट झाले की नंतर त्या ठिकाणी लोक लाईट बिल भरू शकतील, चालू बिल भरू शकतील. आणि म्हणून ज्या तोडल्या त्याच्या व्यतिरिक्त एकही डीपी आता ऊसाचे पैसे लोकांच्या हातात आल्याशिवाय आपण तोडू नये अशी आपण त्या ठिकाणी विनंती त्यांना केलेली आहे, त्यांनी ती तत्वता मान्य केलेली आहे. आणि या सगळ्या गोष्टींचा उद्रेक झाल्याकारणानं राज्य सरकारवरती हा सगळा उद्रेक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. काही गावात वीज डिप्या बंद करण्याबरोबर मीटरच्याही समस्या आहेत, रिडिंग काही ठिकाणी व्यवस्थित घेतलं जात नाही, ज्याला 500 रुपये बिल यायला पाहिजे त्याला 15,000 रुपये बिल येतात, अशाही त्या ठिकाणी काही समस्या आहेत. रिडिंग अंदाजे घेतले जातात, बिलं व्यवस्थित वेळेवर दिली जात नाहीत ग्रामीण भागातही आणि शहरी भागातही, तोही समस्या आहेत. ट्रान्सफॉर्मर एखादा जळाला तर त्या काही काही लोकांच्या तर अशाही भावना आहेत की वायरमनला पैसे द्यावे लागतात, स्वतःच ट्रान्सफॉर्मर खोलून द्यावा लागतो, स्वतःच सगळं करावं लागतं. मुळा प्रवरा होती त्यावेळेस खूप चांगले दिवस होते, परंतु ह्या नवीन लोकप्रतिनिधींनी मुळा प्रवरा जाण्याकरताही हातभार लावलेला आहे. आणि पूर्वीचे जे आमचे आजचे दिन होते ते आता नवीन हे आजचे दिनचे स्वप्न बघून शेतकरी सगळा उघड्यावर त्या ठिकाणी आणलेला आहे. आणि म्हणून त्यांना आवाहन केलं आहे की तुमचा कारभार सुधारा, या डिप्या कट करायचंही थांबवा कुठल्याही पूर्वसूचनेनुसार, आणि मीटर रिडिंग व्यवस्थित घ्या, लोकांना बिळ व्यवस्थित द्या, आणि डिप्या झाल्यावरती सोयीसुविधा जर आपण व्यवस्थित दिल्या तर लोकही पैसे भरतील, सगळं व्यवस्थित चालेल. पण यांच्या सोयीसुविधा व्यवस्थित जात नाही, त्यामुळे बिल वसुलीवर परिणाम होतो. या सगळ्या भावनांचा आज लोकांचा उद्रेक झाला. साहेबांनी सांगितले की कामकाज त्यांनी सुधारू, एक चान्स त्यांना दिलेला आहे, पुढचा मोर्चा मात्र अशा शांततेमध्ये होणार नाही हे आपण त्यांना आवर्जून सांगितलं आहे. दिवाळी गोड करायची होती. भाजप सरकारच्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या जीवनाला किंमत नाहीये, शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट होतीये. यापुढे महावितरणनं वीज ग्राहकांची होणारी लूट आणि विजेचा लपंडाव न थांबवल्यास मुका घ्या आंदोलन करण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिलाय. याप्रसंगी पंचायत समितीचे उपसभापती रवींद्र आढावर, राहुरी नगर परिषदेचे उपनगर अध्यक्ष प्रकाश भुजाडी, अनिल कासार, सुरेश निमसे, राजेंद्र बोरकर, राहुल भैया शेटे, भिकुशेठ भुजाडी, दशरथ पोपळगट, गंगा पाटील तमनर, अशोक कदम, महेश उदावंत, पाटीलबा वाचकर, सौरभ उंडे, ज्ञानेश्वर जगधने आदी उपस्थित होते. तर यावेळी संजय पोटे, नवाज देशमुख यांनी आपलं मनोगत व्यक्त करून भाजप सरकारवर कडाडून टीका केली आहे. वीज कट करताना शासन वीज बिल थकबाकीचं कारण दाखवतं, पण कृषी मूल्य आयोग ज्यावेळी शेतमालाची आधारभूत किंमत काढतं त्यावेळी शेतीचा विजेचा खर्च 0 पैसे धरतो, मग बिल मागतात कशाचे? मुळात म्हणजे शेतीला बिलच नाही आहे, कारण कृषी मूल्य आयोग ज्यावेळेस शेतीचा उत्पादन खर्च काढतो त्यावेळी शेतीमालाच्या किमतीमध्ये विजेचा खर्च 0 पैसे धरलेला आहे, मग हे विजेचं बिल मागते तेच कशाचं? पहिला हा सवाल आहे. त्याच्यामुळं शेतीच्या विजेला बिलच नको, ती थकबाकी आहे, तिचं कट करावं हा विषयच नाही. शेतीला मुळातच मोफतच वीज पाहिजे, कारण कृषी मूल्य आयोगाने शेतीचा खर्च वीज खर्च 0 पैसे उत्पादनात धरलेला आहे. शिमानी प्राजक्ती दादा तनपुरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी महावितरणला काल नोटीस देऊन आज त्यांनी सगळेजण माझ्या ऑफिसला जमा झाले होते. मेन मागणी आम्ही शेतीपंपाच्या वसुलीसाठी, जे शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन बंद केलेले आहेत तर ते कनेक्शन चालू करावे अशी त्यांची मागणी होती. तर त्यांच्या मागणी संदर्भात मी माझ्या वरिष्ठांशी चर्चा केल्यानंतर आणि त्यांना मिळालेल्या त्यांच्याकडून मिळालेल्या निर्देशानुसार आत्ता ह्या जे चालू बिल, एक ए जी पंपाचं 3 महिन्याचं जे बिल असतं, एक चालू बिल म्हणजे एक क्वार्टरचं एक चालू बिल त्यांनी भरावं,
अशी मी त्यांना विनंती केली, त्यांनीही ती मान्य केली. कालपर्यंत आम्ही वरिष्ठांच्या आदेशानुसार 2 बिलं अशी त्यांना रिक्वेस्ट केली होती, पण आज वरिष्ठांनी सांगितल्याप्रमाणे 1 बिल चालू बिल ए जी पंपाचं शेती पंपाचं त्यांनी भरावं अशी आम्ही त्यांना विनंती केली. आणि आमच्या विनंतीला त्यांनी पण चांगला सकारात्मक प्रतिसाद दिला व आम्ही 1-1 बिल भरू. आत्ता जे आहे आज जे आम्ही जे वीज कनेक्शन बंद केले त्या शेतकऱ्यांना त्यांनी आवाहन केलं की त्यांनी 1 बिल भरावं, आणि अशा पद्धतीने सकारात्मक चर्चा होऊन 1 बिल भरण्यास त्यांनी मान्य केलं. बिल भरल्यानंतर इमिजिएट आम्ही जे कनेक्शन बंद केलेले आहेत ते आम्ही त्वरित लगेच ते सुरू करून देणार आहोत. बिल भरल्याची पावती आमच्याकडे आली तर आम्ही लगेच ते वीज कनेक्शन आम्ही सुरू करण्याचे आदेश खालच्या लोकांना मी मनोज साळवे सह सतीश फुलसमदार C24 तास राहुरी. विधानसभेचे माजी अध्यक्ष तथा राष्ट्रीय साखर महासंघाचे अध्यक्ष आमदार दिलीपराव वळसे पाटील यांच्या 61व्या वाढदिवसानिमित्त मंचर येथील शिवगिरी मंगल कार्यालयामध्ये त्यांच्या अभिचिंतन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते. विधानसभेमधील माझे गुरु हे दिलीपराव वळसे पाटील आहेत. खऱ्या अर्थानं निरपेक्ष भावनेनं समाजाची सेवा करणारा नेता दिलीपराव वळसे पाटील आहे असे गौरवउद्गार पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी राष्ट्रीय साखर महासंघाचे अध्यक्ष आमदार दिलीपराव वळसे पाटील यांच्या 61 कार्यक्रमप्रसंगी व्यक्त केलेत. ते माझे मित्र, माझे सहकारी, माझे मार्गदर्शक, विधानसभेतले माझे गुरु, आणि एक चांगला माणूस असं सर्व गुणांचं वर्णन करून नाव सांगा असं जर पुढं कोणी मला घातलं तर माझ्यापुढे पहिलं नाव येईल ते दिलीप वळसे पाटील. पोपटराव, आमचं आम्ही काय झालं की इतक्या राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात आम्ही जातो, सर्वजणांची परिचय तरी चालले, तटकरेंची वाढदिवस चालले, दिलीप भाऊंचा चालले, आमचं भाजपचं असं झालंय की या राष्ट्रवादीच्या लग्नात भाजपची मुंज सुरकून घ्यावी. विधानसभेचे माजी अध्यक्ष तथा राष्ट्रीय साखर महासंघाचे अध्यक्ष आमदार दिलीपराव वळसे पाटील यांच्या 61वीपूर्तीनिमित्त मंचर येथील शिवगिरी मंगल कार्यालयामध्ये अभिष्टचिंतन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट, विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, मदन बाफना आदी मान्यवरांनी वळसे पाटलांना शुभेच्छा दिल्यात. याप्रसंगी दिलीपराव वळसे पाटील, किरणताई वळसे पाटील आणि कन्या पूर्वा यांचा एकत्रित सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमास माजी खासदार अशोक मोहोळ, शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, माजी आमदार अशोक पवार, माजी आमदार पोपटराव गावडे, राष्ट्रवादी काँग्रेस युवा प्रदेश उपाध्यक्ष अतुल बेंडके, राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष मानसिंग पाचुनकर आदी मान्यवर उपस्थित होते. सगळे कार्यकर्ते, मी आमच्या म्हणतो त्यावेळेला मी काही फार मोठा नाही, पण जुन्या पिढीतले जेवढे कार्यकर्ते होते, म्हणजे पांडुरंगदादाजी सईद वगैरे बसलेले, त्यांच्या पिढीतले बाबुराव दादा असतील, यांच्या पिढीतले कार्यकर्ते, या कार्यकर्त्यांच्या बरोबर माझ्यासारख्याला लहान वयामध्ये वावरायला मिळालं आणि शिक्षण पूर्ण केल्याच्या नंतर पवार साहेबांच्या बरोबर फिरल्याच्या नंतर महाराष्ट्र फिरायला मिळाला, देश फिरायला मिळाला, जगामध्ये जायला मिळालं आणि त्याच्यामधून एक नवीन दृष्टिकोन मिळाला. साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण पुढे जायचं. मंत्रीपद आमदारकी डोक्यात नव्हती, पण एकदा वेळ एखादी अशी येऊन जाते की त्यावेळी ज्या वेळेला मंत्रालयात काम करायचं की राजकारणात जायचं असं ठरलं त्यावेळेला राजकारणाची भूमिका स्वीकारली आणि करता आला तर आपल्या परिसराचा बदल करता येईल, आपल्या परिसरामध्ये परिवर्तन करता येईल, आपल्या परिसरातल्या सामान्यातल्या सामान्य माणसाच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करता येईल ही भूमिका माझ्यासारख्याच्या मनामधली भूमिका त्याला होती. वळसे पाटील यांच्या मुखामधनं येणारा शब्द हा खरा ठरतो. 2007 धनंजय तुला राष्ट्रवादीमध्ये घ्यावं लागेल असं ते म्हणाले होते आणि तसंच घडल्याचं धनंजय मुंडे यांनी सांगितलं. आदरणीय वळसे पाटील साहेबांना भेटलं,
त्या दोघांच्या मैत्रीचं नातं मला आज जर कुणी वर्णन करायला लावलं तर एवढंच सांगेल की 27 तारखेला जो कार्यक्रम झाला, आज मुंडे साहेबच्या हयातीत असतील तर नक्कीच त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं असतं की भीमाशंकराच्या मातीत जन्मलेल्या नेतृत्वाला वंदन करायला वैद्यनाथाच्या मातीतला एक व्यक्ती आला आहे, हे वाक्य भाषणामध्ये मुंडे साहेबांनी लिहिले. या प्रसंगी पालकमंत्री गिरीश बापट यांनी काढलेल्या चिमट्याला विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी उत्तर दिल्यानं एकच हशा पिकला. माझ्यासारखा भाग्यवंत मीच आहे. मी ना पाहिले शिवाजी, ना मी ऐकले यशवंत. साहेब सांगितलं लाभले मीची खरा भगवंत. पण आज मला या ठिकाणी वाटतं की मी भाग्यवंत नाही. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणामध्ये सर्वात भाग्यवंत शिष्य आदरणीय साहेबांचे कोण असतील तर ते आदरणीय वळसे पाटील साहेब आहेत. हे या क्षणाला मला वाटतं नेहमीच. सचिन काळे सह दिनेश बानखेले, C24 तास, मंचर. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रमोद अण्णा लबडे यांचा वाढदिवस कोपरगाव येथील त्यांच्या संपर्क कार्यालयामध्ये साजरा करण्यात आला. यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी सर्व क्षेत्रांमधील मान्यवरांनी मोठी गर्दी केली. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रमोद अण्णा लबडे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात कोपरगाव येथील त्यांच्या संपर्क कार्यालयामध्ये साजरा करण्यात आला. यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रामधील मान्यवरांनी मोठी गर्दी केली. या प्रसंगी त्यांनी शुभचिंतकांचे आभार मानलेत. आज खरं म्हणजे वाढदिवसाच्या निमित्तानं अनेक हितचिंतकांनी मला शुभेच्छा दिल्या. आयुष्यामध्ये प्रत्येकाला हितचिंतकही असतात, हितशत्रूही असतात. मागच्या 20 वर्षापासून मी एक समाजसेवेचं काम प्यारो होतो त्यावेळेसपासून मी ज्यावेळेस सुरू केलं, नंतर ते माझ्या हृदयात घुसल्यानंतर मी स्वतःही माझं पूर्ण आयुष्य समाजसेवेसाठी घालावं असं अंतर्मनातून सांगितल्यानंतर माझ्या कुटुंबाने आणि मित्रपरिवाराने सगळ्याच हितचिंतकांनी सांगितलं की यांना या कोपरगाव तालुक्यामध्ये प्रत्येक सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी तुम्ही आयुष्यामध्ये काम करा. 100 मित्र 1000 मित्र जरी तुम्हाला मिळाले तर ते आयुष्यामध्ये ती सगळ्यात मोठी संपत्ती असेल अशी माझी स्वतःची भूमिका घेऊन मी शिवसेनेच्या माध्यमातून, शिवसेना पक्षाच्या माध्यमातून एक बाल शिवसैनिक ते शिवसेनेचा उपजिल्हा प्रमुख असा माझाही 30 वर्षाचा शिवसेनेमध्ये, शिवसेनेच्या राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या आणि पक्षप्रमुख उद्धव साहेबांच्या मार्गदर्शनाने, प्रेरणेने आणि त्यांच्या आशीर्वादानं आणि या ठिकाणी कोपरगाव तालुक्यामध्ये काम करत असताना या कोपरगाव तालुक्याच्या इतिहासाला बदलावता येईल का किंवा बदलवणं शक्य नाही यावर चर्चा करण्यापेक्षा प्रत्येक कुटुंबाचा सेवेकरी म्हणून माझ्या मनाला समाधान मिळेल आणि कुटुंबाला आणि कुटुंबाला त्या प्रश्नांना सोडवण्यामध्ये मला यश येईल हीच भूमिका घेऊन कुठलाही हेतू न ठेवता. परंतु राजकारण म्हटल्यानंतर हितशत्रू आले, कोणी मला सांगितलं की तुम्ही तिसरी शक्ती म्हणून आहात, यांचं स्वतःचंच वेगळं काहीतरी चालू आहे, वेगवेगळ्या पद्धतीने मला बदनाम करण्याचा एक छोटा मोठा प्रयत्न झाला. परंतु जो माणूस अंतर्मनापासून पवित्र आणि सात्विक असतो आणि समाजामध्ये टच होत असताना कुटुंबाला माझ्या नावाने एखादं कुटुंब जर झोपत असेल तर 100% मला असं वाटतं की मी माझ्या आयुष्यामध्ये जे करत आहे ते बरोबर करत आहे. या कोपरगाव तालुक्याकडे जर बघितलं तर 50-60 वर्षापासून फक्त प्रश्नांचं राजकारण करून आणि श्रेय कुणाला या हेतूने या कोपरगाव तालुक्याचं संपूर्ण 100% वाटोळ करण्यामध्ये कोणाचा हात आहे हे सांगण्याची गरज नाही. आजही काळाची गरज आहे, प्रश्न तेच आहे. 60 वर्षापासून सोडवायला निघालेले, दिंडी घेऊन निघालेले वारकरी अजूनही त्या विठोबाच्या मंदिरात पोहोचलेले नाही आहेत. यांनी जे प्रश्न सुरू केले ते लोकांमध्ये राजकारणांना, आता ग्रामपंचायतीच्या नुकत्याच निवडणुका झाल्या, मला असं वाटलं होतं स्वतःला का जनतेतून ग्रामपंचायतीचा सरपंच होईल म्हणजे पूर्ण गावाचा तो सरपंच होईल, सगळ्या गावाचं प्रेम त्याच्यावर असेल, गावामध्ये वाद होणार नाही, गाव सगळं विकासाकडे जाईल. परंतु याही निवडणुकीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये धनाचा वापर करून, पार्टीचा वापर करून, हा माझा सरपंच तो माझा सरपंच म्हणून निवडणुकीला राजकारणाचं वळण देऊन त्याच पद्धतीच्या निवडणुकीचं चित्र पुढे आलं.
याच्याही पूर्वी पंचायत समितीमध्ये 20 वर्षात नाही झालं एवढा पहिल्यांदाच शिवसेनेने मी स्वतः पुढाकार घेऊन आमच्या स्थानिक नेत्यांना बरोबर घेऊन पंचायत समितीमध्ये स्वतंत्र पॅनल आम्ही मतदारसंघामध्ये लावला का आतापर्यंत शिवसेनेने काळे कोल्हे विखे यांना सोडून यांना बरोबर घेऊन जिथं पूर्वी इलेक्शन लढवले ते स्वतः आम्ही लढलो मी स्वतः त्याच्यात पुढाकार घेतला परंतु त्यावेळेसही राजकारणाचा पार्ट आला खंत अशी वाटते का बो या कोपरावमध्ये प्रश्न सुटणार का माणसांमध्ये बदल होणार का परंतु मला जे आशीर्वाद परमेश्वराचे आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांचे आहे पक्ष जो माझ्याबरोबर आहे या पक्षाच्या माध्यमातून माझ्या स्वतःच्या संबंधाच्या माध्यमातून माझ्या स्वतःची आवड म्हणून अखेरच्या क्षणापर्यंत या कुटुंबाचा प्रत्येक कोपरावच्या प्रश्नांच्या सोडवण्याचा एक सेवेकरी म्हणून कुटुंबाचा सेवेकरी म्हणून ह्या कोपरावातच नव्हे तर जिथं जिथं संधी मिळेल तिथं काम करण्याची भूमिका माझी राहणार आहे प्रचंड मित्र परिवार आहे लोकांचे हितचिंतक आहे सगळ्यांनी मला शुभेच्छा दिल्या काही मंडळींना माझा वाढदिवस मागचा इतका त्रास झाला का ते ह्या वाढदिवसाच्या अगोदरही त्याचं षडयंत्र करून छोट्या मोठ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न केला परंतु मुख्यमंत्री पंतप्रधानाला समजणे का बी अशा प्रकारचं जर माझं भूमिका किंवा मी एवढा मोठा असेल तर निश्चितच माझ्या कामाची पावती मला जनतेने दिलेली आहे कारण या कोर्टामध्ये दिवसभरात 25 समज निघतात त्याच्या मागची भूमिका कोणाला माहीत नसती परंतु ते का करावं लागलं किंवा जाणीवपूर्वक का करावं लागलं याच्यामध्ये माझं स्वतःचंही मत आहे त्याचं एक्सप्लेनेशन देण्याची गरज नाही परंतु या वाढदिवसाच्या निमित्तानं मी अंतर्मनापासून माझ्यावर प्रेम करणारी जी मंडळी आहे यांना सगळ्यांना धन्यवाद देतो असंच प्रेम भविष्यामध्ये मला ठेवा परंतु हे जो संघर्ष मी सुरू केलेला आहे किंवा जे काम चालू केलेलं आहे मला कोणाला संपवायचं नाही कोणाशी संघर्ष करायचं नाही परंतु माणसं जागृत करायची आहेत या माणसांमध्ये प्रेम निर्माण करून विश्वास निर्माण करून त्यांच्या कुटुंबाच्या संकटात मी पुढे सहभागी होऊ शकतो का ही भूमिका माझी राहणार आहे त्याच्यामुळे इथून पुढे भविष्यामध्ये शिवसेना पक्षाच्या माध्यमातून माझ्या स्वतःच्या आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या माध्यमातून किंवा माझं जे स्वतःचं व्हिजन आहे या कोपराव तालुक्याकडे बघण्याचं एक सामान्य सेवेकरी म्हणून कुटुंबाचा सेवे करून म्हणून याच्यात मला खूप मोठा आनंद आहे माझ्या कोणत्याही कारखान्याची चौकशी होणार नाही माझी कुठलीही चौकशी होणार नाही मला चोऱ्या करायची परिस्थिती नाही त्याच्यामुळे मी 24 तास खुला आहे 24 तास जनतेसाठी आहे त्याच्यामुळे मला आमदार झालं पाहिजे खासदार झालं पाहिजे याची गरज नाही आजही मी मोठा सेवेकरी आहे जो माझ्याकडे येतो 100% त्याचे प्रश्न सोडवण्याची क्षमता पक्षाच्या माध्यमातून माझ्या स्वतःच्या अनुभवाच्या माध्यमातून आणि परमेश्वराने जे ज्ञान मला दिलेलं आहे जे प्रेम तुमच्या सर्वांचं माझ्याकडे आहे त्याच्या माध्यमातून माझ्याकडे आहे माझ्या आईवडिलांचे माझ्या कुटुंबाचे सर्वांचे आशीर्वाद माझ्याबरोबर आहे माझे सगळे सहकारी माझ्याबरोबर आहे त्याच्यामुळे हा आनंद जो मिळतो याच्यासारखा आनंद जगात कुठं नाही म्हणून मी या समाजसेवेच्या विश्वाकडे बघतो आणि परमेश्वर जो जोपर्यंत माझ्या पाठीशी आहे सद्गुरू साईनाथांची कृपा आणि दत्त महाराजांची कृपा तोपर्यंत मी या मतदारसंघातला सेवेकरी म्हणून राहणार कोणाला काय वाटतं कोणाला कशात आनंद मिळतो यांच्या सगळ्यांच्या प्रवृत्ती माझ्या 25 वर्षाच्या अनुभवामध्ये यांच्या नसनसे मी सगळ्यांच्या वाकीफ आहे त्याच्यामुळे यांची कुठलीही भीती नाही किंवा यांचा आनंद किंवा यांना संपवणं कारण चोरीच्या पैशावर प्रपंच करणारी माणसं दुसऱ्याला फसून सत्ता टिकवणारी माणसं आयुष्यात समाधानी नसतात याचा मी जाणकार आहे मी जवळून पाहिलेलं आहे त्याच्यामुळे मला जे समाधान आहे ते जगात कोणाला मिळत नसेल याची मला स्वतःला खात्री वाटते यांनी ज्यांनी माझ्यावर प्रेम केलं ज्यांनी ज्यांनी मला साथ दिली ज्यांनी ज्यांनी माझ्यावर अभिष्टचिंतनाचा वर्षाव केला त्या सर्वांचं मनपूर्वक मी आभार मानतो आणि तुमच्याही या वाहिनीला माझ्या मनपूर्वक शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र योगेश डोके C24 तास कोपरगाव कृषी पंपाचा विद्युत पुरवठा पूर्ववत सुरू ठेवण्यासाठी शेवगावमधील वीज वितरण कार्यालयासमोर राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांसह शेतकऱ्यांनी धरणे आंदोलन केलंय याबाबतचं निवेदन यावेळी देण्यात आलंय
स्वप्नाहून सुंदर फर्निचर। कोपरगाव तालुक्याचे जनसामान्यांचे नेते, प्रत्येक कुटुंबाचे सेवेकरी म्हणून अखंड समाजसेवेचा ध्यास घेतलेले लाडके नेते माननीय श्री प्रमोदजी अण्णा लबडे पाटील, राष्ट्रीय कार्याध्यक्ष आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघ शिवसेना उपजिल्हा प्रमुख अहमदनगर यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा। शुभेच्छुक प्रमोदजी अण्णा लबडे बहुउद्देशीय प्रतिष्ठान कोपरगाव, कोपरगाव तालुका शिवसेना, युवासेना, कामगार सेना, सर्व पदाधिकारी, शिवसैनिक, हितचिंतक आणि मित्रपरिवार। विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत। पाहूयात पुढची बातमी। हिंदू राष्ट्र सेनेनं पालिकेचा, नगरसेवकांचा, आरोग्य अधिकाऱ्यांचा आणि कत्तलखान्यांचा, तसेच हे कत्तलखाने नजरेआड करणाऱ्या पोलिसांचा देखील निषेध व्यक्त केला आहे। दरम्यान या हिंदू राष्ट्र सेनेनं अहमदनगरमधील काही भागांमध्ये ओढ्यांमध्ये फेकलेले जनावरांचे मांस, त्यांचं रक्त या सगळ्या गोष्टी पोलिसांच्या निदर्शनास आणून दिल्यात। यावेळी तात्काळ कारवाई न झाल्यास हिंदू राष्ट्र सेना आपल्या पद्धतीनं उपाययोजना करेल असा इशारा यावेळी देण्यात आला। हिंदू राष्ट्र सेनेनं पालिकेचा, नगरसेवकांचा, आरोग्य अधिकाऱ्यांचा आणि कत्तलखान्यांना नजराआड करणाऱ्या पोलिसांचा निषेध व्यक्त केला। हिंदू राष्ट्र सेनेनं आजपर्यंत कित्येक जनावरांचे कत्तलखाने बंद पाडलेत। आजपर्यंत कत्तलखान्यामध्ये जाणाऱ्या गायी, की ज्यांना आपण गोमाता म्हणतो, त्यांची सुटका करून त्यांना गोशाळेमध्ये सोडण्याचं काम केलं आहे। परंतु अहमदनगरमध्ये अजूनही असे भरपूर कत्तलखाने आहेत की जिथे मुकी जनावरं मारली जात आहेत आणि मांस विक्री केली जाते। हिंदू राष्ट्र सेनेनं पोलिसांना गटारीमधनं येणाऱ्या सांडपाण्यामधनं जनावरांचं रक्त, त्यांच्या शरीराचे आतील काही अवयवांचा साचलेला ढीग, काही मारून फेकलेली जनावरं आणि काही भरलेल्या गोण्या या सारसनगर कानडेमळा भागामध्ये एका ओढ्यामध्ये निदर्शनास आणून दिल्यात। तिथे राहणाऱ्या आणि ये जा करणाऱ्या नागरिकांचं जीवन आरोग्य या घाण ओढ्यामुळं धोक्यात आलं आहे। यावरती प्रशासनानं काही उपाययोजना केली नाही तर संपूर्ण शहरामध्ये आजार पसरण्यास वेळ लागणार नाही। या अगोदरही या ठिकाणी मोठमोठे अधिकारी येऊन पाहून गेलेत, तरीही या ओढ्याकडे कोणीही लक्ष दिलं नाही आहे आणि कोणावरही कारवाई देखील झाली नाही आहे, असं येथील नागरिकांचा आरोप आहे। आता याकडे लवकरात लवकर कुठल्या अधिकाऱ्यांनी आणि पोलिसांनी लक्ष घातलं नाही तर हिंदू राष्ट्र सेना आपल्या पद्धतीनं यावरती उपाय काढतील असं यावेळी सांगण्यात आलंय। दरम्यान यावेळी हिंदू राष्ट्र सेनेचे घनश्याम बोडखे, परेश खराडे, सागर ठोंबरे, सचिन पळशीकर, सागर डुमने, सोनू दरेकर, ओंकार घोलप, आदित्य दहिवाले, कैलास शेरला आदी उपस्थित होते। आज आम्ही हिंदू राष्ट्र सेनेतर्फे इथे सारसनगर कानडेमळा भागात एक सहज आले होते आमचे कार्यकर्ते। त्यांच्या निदर्शनास असं आलं की इथले फुटलेल्या नाल्यामध्ये जे अनधिकृत कत्तलखान्यांचं रक्त आहे, गोमांस आहे, ते सगळं इथं वाहत आहे। त्याच्यामध्ये असे वेस्टेज भरलेल्या गोण्या वगैरे सगळं पडलेलं आहे। त्याच्यामुळे आज परत एकदा महानगरपालिकेचा भोंगळ कारभार हा उघड झालेला आहे। आम्ही वेळोवेळी त्यांना निवेदन देऊनसुद्धा महापालिकेने कुठलीच अशी ॲक्शन न घेता सगळ्यांना असं वारेवर सोडलेलं आहे। जनतेचं भवितव्य, त्यांचं आरोग्यसुद्धा सगळं या गोष्टींमुळे धोक्यात आलेलं आहे। आणि आज इथं पाहता असं लक्षात आलेलं आहे की कमीत कमी 30-40 गोणे असे वेस्टेज भरून पडलेले आहे। याच्यामध्ये ते गोमांसच आहे की एखाद्या माणसाचं खून करून त्याच्यात टाकलेलं हे सुद्धा कुणाच्या लक्षात येणार नाही, अशी परिस्थिती या नाल्यामध्ये झालेली आहे। आणि कितीतरी वेळा पालिकेला निवेदन देऊन पालिकं नको त्या गोष्टीमध्ये लक्ष घालते, मंदिर पाडायला लक्ष घालते, हॉस्पिटल पाडायला लक्ष घालते, परंतु महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांना आता आम्ही फोन केला, त्यांनी आम्हाला उत्तर दिलं आम्ही मुंबईत आहोत, आम्ही आमचे दुसरे माणसं पाठवतो, कुठल्याही पोलीस प्रशासनाने आम्हाला तसं सहकार्य केलेलं नाही। आजसुद्धा कालसुद्धा तीच घटना घडलेली आहे। आज पण आम्ही तेच पुन्हा सांगू इच्छितो की पोलीस प्रशासनाला सुद्धा फोन लावल्यानंतर कोणी कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद दिलेला नाही आहे। आणि हे जे आपण इथं पाहतो हे सगळं रक्त वाहतानी किंवा हे गोमांस वाहतानी, तर याला मग कारणीभूत कोण? याच्याने जर समजा एखादी जीवित हानी कोणाची झाली तर याला कारणीभूत कोण? महापालिका प्रशासनच आम्ही धरणार। आणि आता एक तर नगर शहरामध्ये वेगवेगळ्या आजारांची साथ चालू आहे, तरीसुद्धा महापालिकेने याच्याकडे दुर्लक्ष केलेलं असल्यामुळे जर कुठल्याही प्रकारची कुणाला जीवितहानी किंवा वित्तहानी झाली तर आम्ही महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर, आरोग्य अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवादाचा गुन्हे दाखल करून घेऊ। गणेश राठोड, सी24 तास, अहमदनगर।
कृषी पंपाचा विद्युत पुरवठा पूर्ववत सुरू ठेवण्यासाठी शेवगावमधील वीज वितरण कार्यालयासमोर राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांसह शेतकऱ्यांनी धरणे आंदोलन केलंय. याबाबतचं निवेदन यावेळी देण्यात आलंय. कृषी पंपाचा विद्युत पुरवठा पूर्ववत सुरू ठेवण्यासाठी राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी महावितरण कार्यालयाच्या दारामध्ये धरणे आंदोलन केलंय. याची दखल न घेतल्यास शुक्रवारी उग्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांसह शेतकऱ्यांनी शेवगाव येथील वीज कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून निवेदन दिले. विद्युत पुरवठा सुरळीत न झाल्यास 3 नोव्हेंबर रोजी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. विद्युत वितरण कंपनीनं नेमकं रब्बी पीक पेरणीच्या वेळी थकित वीज बिलासाठी कृषी पंपाचा विद्युत पुरवठा खंडित केलाय आणि शेतकऱ्यांना वेठीस धरलंय. तर गहू, हरभरा अशा पिकांच्या पेरण्या लांबणीवर गेल्यात. कंपनीनं 2 चालू बिलं विद्युत अश्वशक्तीप्रमाणे भरावीत असा तगादा लावलाय. परंतु वर्षानुवर्ष मोटारी पाण्याअभावी बंद आहेत. यंदा पाणी पातळी वाढली आहे, त्यामुळे 15 दिवसांपासून काही मोटारी फिरू लागल्यात. शासन काय करतं किंवा काय करतं, आज आपल्या शेतकऱ्यांकडे कोणतं पीक हातात नाही. जे ओलीसिनी कापूस आलो, आता तो पाऊस भरमसाट झाल्यामुळे तो बी गेला. आमचं म्हणणं या ठिकाणी असं आहे शासनाला, तर शासनाने आम्ही धरणाऱ्या माणसाने उडणाऱ्या माणसाने फक्त आम्हाला मुदत वाढ द्यावी एवढीच या ठिकाणी मी तुम्हाला सांगायला विनंती करतो साहेब लोकांना. कारण आम्ही या ठिकाणी आलो, उग्र आंदोलन आमचं आहे. आम्ही तुम्ही सांगितलं ना, आम्ही ऐकलं असं भाग नाही. आमचं म्हणणं आहे आम्हाला मुदत वाढ करा, वरिष्ठाची चर्चा करा, दुपारी आम्हा निर्णय सांगा, अन्यथा शुक्रवारी आम्ही तुमचं सगळं बंद करू. काही गावांमध्ये 6 महिन्यांपासून रोहित्र जळाले, तर सध्या शेतकरी कंगाल आहेत, त्यामुळे वीज बिल भरणं त्यांना शक्य नाहीये. शेतकरी त्यांच्या कुवतीप्रमाणे जास्तीत जास्त 2000 रुपये भरण्याच्या मनस्थितीमध्ये आहे, तर काही शेतकऱ्यांकडे दमडीही शिल्लक नाहीये, ही वस्तुस्थिती आहे. हे लक्षात घेऊन तात्काळ वीज जोड पुरवत करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलंय. या आंदोलनामध्ये राष्ट्रवादीचे दिलीपराव लांडे, काकासाहेब नरवडे, संजय फडके, संजय कोळगे, रामनाथ राजपुरे, विष्णुपंत बोडके, एकनाथ कसाळ, कैलास नेमाने, संपत नेमाने, माधव काटे, टायर पटेल, अंबादास कळमकर, पंडित भागवत, राजाजी बुधवंत आदींसह शेतकरी सहभागी झाले होते. पुण्यामधील एका महिलेनं ATS अधिकाऱ्यावरती आपल्याला मारहाण केल्याचा आरोप केलाय. पुण्यामधील शुक्रवार पेठेमध्ये हा प्रकार घडलाय. दहशतवादी विरोधी पथकामधील एका पोलीस उपनिरीक्षकानं मारहाण केल्याचा आरोप एका महिलेनं केलाय. ही महिला आणि संबंधित पोलीस अधिकारी हे एकाच सोसायटीमध्ये राहतात. या ठिकाणी या अधिकाऱ्यानं अनधिकृत बांधकाम केल्याचा आरोप या महिलेनं केलाय. या बांधकामाबाबत विचारणा करताना आपल्याला मारहाण झाल्याचा आरोप तक्रारदार महिलेनं केलाय. पुण्यामधील शुक्रवार पेठेमध्ये हा प्रकार घडलाय. दरम्यान संबंधित ATS पोलीस अधिकाऱ्याची माहिती अद्याप समजू शकलेली नाही आहे. तर ही घटना वेनसडेला बुधवारी झालेली आहे सकाळी. ॲक्च्युली तो सब इन्स्पेक्टर ATS आहे आणि आम्ही आमच्या सोसायटीमध्ये लास्ट संडेला ठराव पास केला होता. त्याचा आमच्या सोसायटीमध्ये इलिगल ऑक्युपेशन, इलिगल कन्स्ट्रक्शन आहे. सो त्याच्या अगेन्स्ट कोर्ट केस करायचा आणि कारवाई करायची असा आमचा ठराव झालेला होता. आणि त्या ठरावानंतर त्यांनी मंडेला काहीतरी पोलीस कंप्लेंट करून आमच्या सोसायटीवर पोलीस कंप्लेंट्स वाटल्या, नोटीस बोर्डवर माझ्या अगेन्स्टची कंप्लेंट लावली. आणि वेनसडेला सकाळी मात्र त्यांनी साधारण 11:15 दोन वेल्डर्स पाठवले होते. ते दोन वेल्डर्स जे होते ते सोसायटीचं पार्किंगचं छत काढत होते. तर आम्ही त्यांना थांबवलं आणि त्यांना घालवलं. अर्ध्या तासात परत ते दोघंही जे आहेत थोरवेबरोबर आले. त्यांना बघून आम्ही सगळ्या सोसायटीवाल्यांना खाली बोलवलं आणि आम्ही ऑन द वे 100 फोन केला. खालती आल्यानंतर जेव्हा आम्ही त्यांना म्हटलं की आम्ही 100 फोन केला आहे, तुम्ही आत्ता थांबा, हे तोडू नका, तुम्ही चौकीत चला, आणि हे सगळं बोलता बोलता मी माझ्या मोबाईलनी व्हिडिओ घेत होते. तर राजू थोरवे जो आहे त्यांनी माझ्या हातातनं फोन हिसकावला आणि मला देत नव्हता तो फोन आणि ढकलत होता. सर 3-4 वेळा ढकलून त्यांनी मला खाली पाडलं, कानफाडीत मारली. या कानाखाली मारलं तर इथं मागे रक्त आलेलं, या कानफाडीत मारलं, लाथा मारल्या, मग माझं केस पकडून डोकं जे आहे ते टाईलवर आपटलं. सर त्याचे हे जे मार्क्स आहेत. आणि मग मांडीवर पाय ठेवून तो माझ्या अंगावर आला आणि ही मोलेस्टेड मी. सो दिस इज समथिंग वॉट हॅपन्ड ऑन वेनसडे मॉर्निंग ॲट अराउंड 11:45. आणि त्यानंतर बाय दॅट टाईम द पोलीस 100 ऑलरेडी आलेली. सो दे टूक हिम टू द पोलीस स्टेशन अँड
मला माझं स्टेटमेंट घेतलं, बट बाय द टाईम सगळं मला असं मारलं हे सांगण्याची वेळ आली तेव्हापर्यंत ते स्टॉप केलं आणि त्याच्यानंतर एका पेजवर लेखी घेतलं आणि मग मला मी आमच्याकडनं एक अर्ज देत होते फॉर आर सिक्युरिटी अँड द विटनेस लिस्ट, तर ते म्हणे पोलीस स्टेशनमध्ये जाऊन द्या. मग तिथे गेल्यावर ते म्हणे नाही मॅडम तुम्ही इथे सिग्नेचर्स केल्या नाही आहे म्हणून इथे परत पाठवलं आणि ते अर्धवट लिहिलेलं होतं त्याच्यावर साईन करायला सांगत होते विच आय रिफ्यूज्ड. कंप्लेंट दिलेली आहे पण अजून एफ आय आर रजिस्टर झालेलं आहे, त्याच्यात मोलेस्टेशनचा शब्द आहे म्हणून आम्ही इन्क्वायरी करत आहोत. खडक पोलीस स्टेशन भयंकर प्रेशर आहे, म्हणजे मी अगदी वरिष्ठांशी सगळ्यांशी स्वतः फोनवर बोलून झालेलं आहे, त्यांना सगळ्या व्हिडिओच्या क्लिपिंग्ज आणि हे जे सी सी टी व्हीचं फुटेज आहे ते बाकीचं जे मला मारलेलं आहे त्याचे फोटोग्राफ्स काढून सगळं मी त्यांना पाठवलेलं आहे आणि ते म्हटलेत ते कारवाई करतायत वरून खालपर्यंत. हाउएव्हर मला असं दिसतं आहे खालती भयंकर दबाव. अमृत मले सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची, अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. कोपरगाव तालुक्याचे जनसामान्यांचे नेते, प्रत्येक कुटुंबाचे सेवेकरी म्हणून अखंड समाजसेवेचा ध्यास घेतलेले लाडके नेते माननीय श्री प्रमोदजीअण्णा लवडे पाटील, राष्ट्रीय कार्याध्यक्ष आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघ शिवसेना उपजिल्हा प्रमुख अहमदनगर यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. शुभेच्छुक प्रमोदजीअण्णा लवडे बहुउद्देशीय प्रतिष्ठान कोपरगाव, कोपरगाव तालुका शिवसेना, युवासेना, कामगार सेना, सर्व पदाधिकारी, शिवसैनिक, हितचिंतक आणि मित्रपरिवार. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. यंदा पुणे मॅरेथॉन स्पर्धा 3 डिसेंबरला होणार आहे, त्यामध्ये विजेत्यांसाठी 40 लाखांची पारितोषिके देण्यात येणार आहेत. या संदर्भातील माहिती महापौर मुक्ता टिळक यांनी पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केली आहे. यंदाची पुणे मॅरेथॉन स्पर्धा 3 डिसेंबरला होणार आहे, विजेत्यांसाठी 40 लाखांची पारितोषिके देण्यात येणार आहेत असे महापौर मुक्ता टिळक यांनी पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केलं आहे. पुणे महानगरपालिकेतर्फे या स्पर्धेसाठी 35 लाख रुपयांची रोख पारितोषिके देण्यात आली आहेत आणि संयोजन समितीतर्फे 5 लाख रुपयांची रोख पारितोषिके आणि विजेत्यांना मॅरेथॉन करंडक देण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक खेळाडूंना सहभाग पदकं देण्यात येणार आहेत. यंदा आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन 42 किलोमीटर 195 मीटरचे असणार आहे. त्यामध्ये 21 किलोमीटर पुरुष आणि 21 किलोमीटर महिलांची स्पर्धा असणार आहे. तसेच राष्ट्रीय पातळीवरती 10 किलोमीटरची स्पर्धा असणार आहे. स्पर्धेमध्ये पुरुष आणि महिलांची 5 किलोमीटरची धाव असणार आहे तर पुरुष आणि महिलांचे 9 स्पर्धात्मक गट असणार आहेत. दरम्यान यंदा पुणे मॅरेथॉन स्पर्धेमध्ये लाखोंची पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन हा पुणे शहराचा एक फार मोठा माइलस्टोन आहे असं म्हटलं तरी चालेल आणि म्हणून या मॅरेथॉनसाठी महानगरपालिका दरवर्षी या मॅरेथॉनला सहकार्य करतच असते, परंतु अधिकाधिक कॉर्पोरेट क्षेत्राचा सहभाग या मॅरेथॉनमध्ये वाढावा
यासाठी यापुढील काळामध्ये आम्ही नक्की प्रयत्न करणार आहोत आणि मला खात्री आहे की पुढच्या वर्षी याचं स्वरूप अधिक व्यापक झालेलं असेल. इतर ठिकाणी पुणे शहरातली मॅरेथॉन बघून इतर शहरामध्ये मॅरेथॉन स्पर्धा सुरू झाल्या आणि म्हणून पुणेकरांच्यासाठी ही मॅरेथॉन फार महत्त्वाची आहे. जेवढे पुणेकर याच्यामध्ये सहभागी होतील तेवढं अर्थातच आंतरराष्ट्रीय खेळाडूंना देखील यामध्ये सहभागी होण्याची इच्छा नक्की होत असते. यामध्ये अनेक राष्ट्रीय खेळाडूंनी देखील या स्पर्धेचे संयोजक म्हणून होण्याची तयारी दाखवलेली आहे. मला असं वाटतं या सर्वांच्या सहभागातनं ही मॅरेथॉन यावर्षीपासून अधिक गतीने आणि समृद्धपणे पुढे कार्यरत राहील यात काही शंका नाही. मुलुदमले सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. पाथर्डीमध्ये उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारामध्ये बेकायदा वृक्षतोड झाली आहे, त्यामुळे संबंधांवर कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते सुनील पाखरे यांनी केली आहे. उपजिल्हा रुग्णालयाचे प्रमुख आणि वनविभागाच्या संगनमतानं हा प्रकार सुरू असल्याचा आरोप देखील त्यांनी यावेळी केला. उपजिल्हा रुग्णालयाच्या पाथर्डीच्या आवारामध्ये असंख्य झाडाची त्या ठिकाणी बेकायदेशीरित्या कत्तल झालेली आहे. त्या संदर्भात तालुक्याचे मुख्य दंडाधिकारी, माननीय तहसीलदार, प्रांताधिकारी, PI साहेब, मंडलाधिकारी यांना त्या अनुषंगाने तक्रारीचे निवेदन दिलेले आहे. सदर झालेली वृक्षाची जी तोड आहे ती बेकायदेशीररित्या आहे, कारण वृक्ष तोडताना शासनाचे विशेष करून वन विभागाचे परवाने लागतात. त्या ठिकाणी झाडाचा दर्जा आणि निकष ठरवला जातो, परंतु सरसपणे या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षतोड चाललेली आहे. त्यामध्ये स्थानिक या शहराचा वन रक्षक असेल, वन परिक्षेत्र अधिकारी असेल यांनी तालुका आरोग्य अधिकारी म्हणजे जिल्हा उपरुग्णालयाच्या अधिकाऱ्याशी अर्थपूर्ण संगनमत करून व सततच्या संबंधामध्ये या ठिकाणी अनेक वेळा वृक्षतोडी झालेल्या आहेत, परंतु यामागे निश्चितपणे ही झालेली वृक्षतोड संशयास्पद असून त्या अनुषंगानं तातडीने म्हणजे तहसीलदार मार्फत त्या ठिकाणी कारवाई करण्यासंदर्भात तक्रार अर्ज केलेला आहे. आणि जी घरटी होती पिल्लांची सडकी अंडी त्या ठिकाणी पडलेली आहेत नासकी, कारण आदळ आपट झाल्यामुळे अंडी फुटलेली आहे आणि पाखरांचा त्या ठिकाणी चिवचिव किलबिलाट दिसत आहे. ती अत्यंत किविलोनी गोष्ट आहे. एकीकडे शासन कोट्यवधी रुपये खर्च करतं वृक्ष लावण्यासाठी आणि त्यामुळे तालुक्याचं विशेष करून त्या भागातलं ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरातलं जे त्या ठिकाणी पर्यावरण होतं ते धोक्यात आलेलं आहे, कारण आजारी वृद्ध इसम त्या ठिकाणी 20 व्याला बसायचे आणि दवाखान्यात आलेले काही लेकुरवाळी होत्या, बाळातनी होत्या किंवा ज्या ठिकाणी त्यांना येणारे लोक असायचे भेटायला ते 20 व्याला बसायचे. आज त्या ठिकाणी 20 नष्ट झालेला आहे, त्यामुळे तातडीने कारवाई व्हावी अशी आमची त्या ठिकाणी अपेक्षा आहे. कोपरगाव मधील साई सिटी इथे सुदर्शन क्रिकेट अकॅडमी आणि कोपरगाव तालुका क्रिकेट तालुका असोसिएशन यांच्या विद्यमान SPL 2017 सुदर्शन प्रीमियर लीग या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. या स्पर्धेची सुरुवात 7 नोव्हेंबरपासून होणार आहे. सुदर्शन क्रिकेट अकॅडमी आणि कोपरगाव तालुका क्रिकेट तालुका असोसिएशन यांच्या विद्यमान SPL 2017 सुदर्शन प्रीमियर लीग 19 वर्षाखालील स्पर्धेचं आयोजन कोपरगाव साई सिटी इथे करण्यात आलंय. या स्पर्धेची सुरुवात 7 नोव्हेंबर 2017 रोजी सुरू होणार आहे. त्यासाठीची निवड चाचणी सुरू आहे. कोपरगाव तालुक्याच्या इतिहासामध्ये प्रथमच लेदर बॉल स्पर्धेचं भव्य आयोजन करण्यात आलंय. या स्पर्धेसाठी एकूण 8 संघ आहेत तर 8 संघ मालक आहेत. अखंड महाराष्ट्रामधनं एकूण 150 उत्कृष्ट खेळाडू या ठिकाणी बोलावण्यात आलेत. त्यापैकी 104 खेळाडूंची निवड करून 8 संघांमध्ये ते विभागले जातील. त्यांच्यामध्ये लीग पद्धतीनं सामन्यांचं आयोजन करण्यात आलंय. या स्पर्धा टर्फ विकेटवर घेण्यात येतील. सर्व खेळाडूंना कलर ड्रेस देण्यात येणार आहेत. या निवड चाचणीसाठी मुंबई, रायगड, औरंगाबाद, पुणे, नाशिक, अमरावती, अहमदनगर, मनमाड, येवला, लासलगाव आदी ठिकाणांवरनं खेळाडू निवड चाचणीसाठी उपस्थित होते. नवोदित खेळाडूंसाठी क्रिकेटची पर्वणी तसेच क्रिकेटमधील भवितव्य सुधारण्याच्या दृष्टिकोनामधनं या स्पर्धेंकडे पाहिलं जात आहे. 2009 पासनं सुदर्शन क्रिकेट अकॅडमीनं कोपरगावमधील हरवलेले लेदर क्रिकेट जिवंत ठेवण्याचं कार्य SPL द्वारे क्रिकेट रसिकांना दिसणार आहे. अकॅडमीचे संस्थापक इम्रान पठाण सर तर कोपरगाव तालुका क्रिकेट असोसिएशनचे मकरंद कोराळकर सर, सुदर्शन क्रिकेट अकॅडमीचे अध्यक्ष दीपक आहेर सर, मुख्य प्रशिक्षक रिजवान पठाण सर, रियाज शेख, नितीन बारहाते, रणजित पटेल यांनीही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी
अथक परिश्रम घेतलेत. कोपरगाव तालुका क्रिकेट असोसिएशन व सुदर्शन क्रिकेट क्लब यांच्या संयुक्त विद्यमानाने सुदर्शन प्रीमियर लीगचं आयोजन केलेलं आहे. आपण या कोपरगाव शहरामध्ये प्रथमच असं भव्यदिव्य आयोजन इथं होत आहे. या स्पर्धेसाठी प्रथम आपण निवड चाचणी ठेवली होती. आपण जसं पाहताय मागे, या निवड चाचणीसाठी अखंड महाराष्ट्रातून प्लेयर्स आलेले आहेत. धुळे, नंदुरबार, अमरावती, पुणे, नाशिक, नगर, त्याचप्रमाणे रायगड, मुंबई, सर्व ठिकाणी अखंड महाराष्ट्रातून प्लेयर आलेले, चांगले चांगले प्लेयर या स्पर्धेसाठी, या निवड चाचणीसाठी आलेले आहेत. आणि या निवड चाचणीतून 150 खेळाडू आपण बोलवले आहेत त्या निवड चाचणीत, आणि त्याच्यातून 104 खेळाडू आपण सिलेक्ट करणार आहे. आणि त्या 8 संघामध्ये डिवाईड होऊन त्यांची स्पर्धा 7 तारखेपासून आपण आयोजित केली. आणि या स्पर्धेची फायनल जी 12 तारखेला आपण डे नाईट पद्धतीने ती त्याचं आयोजन केलेलं आहे. अतिशय सुरेख असं म्हणजे क्रिकेटचं वातावरण कोपरगावात. यापूर्वी बाबा क्लब, मला आठवतं आहे का, बाबा क्लबने अशा प्रकारच्या नाईटच्या स्पर्धा घेतल्या होत्या. त्याच्यानंतर प्रथमच या लेदर बॉलवर अशा स्पर्धा होत आहे. हा क्रिकेटचा अतिशय जुना असा इतिहास आहे, परंतु गेल्या काही वर्षापासून विशेषतः सीझन बॉलवर कुठल्याही प्रकारचे इव्हेंट क्रिकेट प्रेमींसाठी किंवा खेळाडूंसाठी नव्हत्या. मात्र कोपरगाव तालुका क्रिकेट असोसिएशन यांनी यांना कदाचित, मला असं वाटतं, रिजवान पठाणच्या रूपानं एक चांगला असा हिरा लाभला. त्यांचे सहकारी या दोघांनी अतिशय मेहनत घेऊन, खरं तर या संपूर्ण मोठ्या इव्हेंटचं श्रेय ह्या दोघांना आहे. यांनी अतिशय मेहनत घेऊन या ठिकाणी कोपरगाव तालुका क्रिकेट असोसिएशन व सुदर्शन क्रिकेट अकॅडमी यांच्या वतीने सुदर्शन प्रीमियर लीग या मॅचेस ठेवल्या आहेत. मॅचेस सीझन बॉलच्या कोपरगाव शहरात बऱ्याच दिवसानंतर होत आहे, परंतु या स्पर्धा अतिशय यशस्वी होण्यासाठी आज या ठिकाणी ही जी चाचणी खेळाडूंचे चाचणी परीक्षा चालू आहे, त्यासाठी महाराष्ट्रातनं नामवंत असे खेळाडू, उद्याचं त्यांचं भवितव्य खूप चांगलं आहे, असे गुणवंत खेळाडू या ठिकाणी आलेले आहेत. या स्पर्धेचं पहिलं यश मला असं वाटतं हेच आहे, कारण रायगड, चाळीसगाव, धुळे, नाशिक अशा अनेक महाराष्ट्राच्या कानेकोपऱ्यातून या चाचणी स्पर्धेसाठी खेळाडू स्वतःहून उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे या स्पर्धेचं भवितव्य अतिशय उज्ज्वल आहे. आणि कोपरगाव शहरातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला एक चांगल्या खेळाडूंचं दर्शन देणारी ही स्पर्धा ठरेल, यात कुठल्याही प्रकारच्या माझ्या मनामध्ये अविश्वास नाही आहे. आणि ही स्पर्धा निश्चितच कोपरगाव शहरातच नव्हे तर महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणावर यशस्वी होईल अशी अपेक्षा मी बाळगतो. योगी डोखे, C24 तास, कोपरगाव. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत रहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. कोपरगाव तालुक्याचे जनसामान्यांचे नेते, प्रत्येक कुटुंबाचे सेवेकरी म्हणून अखंड समाजसेवेचा ध्यास घेतलेले लाडके नेते माननीय श्री प्रमोदजी अण्णा लवडे पाटील, राष्ट्रीय कार्याध्यक्ष आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघ शिवसेना उपजिल्हाप्रमुख अहमदनगर यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. शुभेच्छुक प्रमोदजी अण्णा लवडे बहुउद्देशीय प्रतिष्ठान कोपरगाव, कोपरगाव तालुका शिवसेना, युवासेना, कामगार सेना, सर्व पदाधिकारी, शिवसैनिक, हितचिंतक आणि मित्रपरिवार. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहुयात पुढची बातमी. पुणे महानगरपालिकेच्या हद्दीमधील हडपसर येथील रामटेकडी इथे नव्याने उभारलेल्या 700 टनाच्या कचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या विरोधी आंदोलन आणखी तीव्र होताना दिसतंय. या कचरा प्रकल्पाला विरोध दर्शवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आंदोलन सप्ताहाचं आयोजन करण्यात आलंय. पुढील आठवडाभर हे आंदोलन सुरू असणार आहे. हडपसरमध्ये रामटेकडी येथे महानगरपालिकेच्या वतीनं 700 टनाचा मिश्र कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू केला जाणार आहे. त्याचं काम सुरू होताच हडपसरमधील स्थानिक नगरसेवकांनी नागरिकांच्या माध्यमामधनं या प्रकल्पाला विरोध सुरू केला. असं असताना देखील प्रशासन आणि सत्ताधारी तिथेच प्रकल्प उभारण्यावरती ठाम आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं 1 आठवडाभर विविध प्रकारे आंदोलने करण्यात येणार आहेत. याचा भाग म्हणून भोंगा वाजवा आंदोलन करण्यात आलं आहे. त्या आंदोलनामध्ये शाळकरी विद्यार्थ्यांनी देखील सहभाग घेतला होता.
नंतर मंगळवारी तोंडावर काळी पट्टी बांधून निषेध, बुधवारी भजन आंदोलन, गुरुवारी थाळीवादन, शुक्रवारी जागरण गोंधळ, शनिवारी कचरा तुला, तर रविवारी जोडेमारा आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाच्या माध्यमामधनं प्रामुख्यानं हडपसरचा नवीन प्रकल्प त्वरित रद्द करावा ही मागणी करण्यात येते आहे. या आंदोलनामध्ये विरोधी पक्षनेते चेतन तुपे, नगरसेवक योगेश ससाने, माजी महापौर वैशाली वणकर, नगरसेवक अशोक कांबळे, सुनील बनकर, सागर भोसले तसेच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. विरोध हा कायम राहील आणि कायम स्वरूपाचा सर्व नागरिकांच्या वतीने विरोध राहील. तुम्हाला हडपसरमध्ये आणायचं तर एक मोठं स्टेडियम आणा, मोठं ग्राउंड आणा, मोठं काय दुसरं वैद्यकीय काढा. हडपसरला नुसतं कचराच लागत आहे, त्याचं कारण काय? काय आम्ही काय कचऱ्यातच राहू का? सत्ताधाऱ्यांना गेल्या 4 महिन्यापासून लेखी तोंडी खूप निवेदनं दिली, आंदोलनं केली, तरीसुद्धा नवीन कचरा प्रकल्पाचं काम भाजप सत्ताधाऱ्यांनी चालूच ठेवलेलं आहे. त्यासाठी हा शेवटचा उपाय म्हणून 8 दिवस सलग जनआंदोलन करण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला घ्यावा लागला. त्यानुसार पहिल्या दिवशी घंटानाद केला, आज गोंगावादन आहे, उद्या तोंडावर काळी पट्टी असणार आहे, त्याच्यानंतर असे वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलनं करून रविवारी याची समाप्ती होणार आहे. रविवारपर्यंत जर काम चालून बंद नाही केलं प्रशासनानं तर मात्र त्याच्यानंतर आंदोलनाला हिंसक वळण लागणार आहे आणि त्याला सर्वस्वी जबाबदार महापौर, पालकमंत्री आणि मुख्यमंत्री असतील, याचा त्यांनी हा आमचा त्यांना इशारा आहे. आणि याच्यामध्ये जनसामान्यांची भावना आहे की हा प्रकल्प कसल्या परिस्थितीमध्ये थांबला पाहिजे, परंतु त्यांची सत्ताधाऱ्यांना सत्तेची कैद चढलेलं आहे आणि त्यांना हा प्रकल्प करायचाच आहे, परंतु हडपसरलाच नवीन प्रकल्प का आणि किती करणार? आधीचा रोकेमा आहेच आहे, अजिंक्य चालूच आहे, खंजरही होतात, म्हणजे सर्व कचरा हडपसरलाच पुण्याचा आणायचा यांचा घाट घातलेला आहे. त्याला आमचा विरोध असणार आहे आणि या आंदोलनाला लोक सामान्य लोकांचा खूप मोठा पाठिंबा मिळतो आहे आणि ह्या पाठिंब्याच्या जोरावरती आम्ही हा नवीन प्रकल्प नक्कीच आणून पाडू. धन्यवाद. तुकाराम गोडसे, C24 तास, हडपसर, पुणे. बार्शी कुरुडवाडी हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनलाय. अनेक सामाजिक संघटनांनी आंदोलने करून ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली आहे, मात्र प्रशासनाकडनं कोणतीच हालचाल होत नाहीये. त्यातच सीना नदीवरील पुलाला मोठमोठे तडे गेले, त्यामुळे आता पुन्हा महाडसारखी दुर्घटना होण्याची बांधकाम विभाग वाट बघतय का, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. बार्शी म्हणजे मराठवाड्याचं प्रवेशद्वार. बार्शी कुरुडवाडी रस्त्यासाठी खड्डामुक्त रस्ता जन आंदोलन समिती स्थापन करण्यात आली. रस्त्यांचा पंचनामा करून स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली. रस्त्यांसाठी भाऊसाहेब आंधळकर यांनी रीतिरिवाजानुसार गाढवाचं लग्न देखील लावलं. वारंवार ही बाब शासकीय आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या निदर्शनास अनेक सामाजिक संघटनांनी आणून दिली आहे, तरीही प्रशासन या रस्त्यांकडे साफ दुर्लक्ष करत आहे. खड्ड्यांमुळं वाहतूक आणि रहदारीस अडथळा होतोय. या रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे अनेक अपघात झालेत, त्यामुळे निष्पाप लोकांचा जीव जातोय. तसेच वेळोवेळी तक्रार करून देखील रस्ता दुरुस्त न करता वेगवेगळ्या सबबी सांगितल्या जात आहेत, परंतु वरचेवर या खड्ड्यांमुळे अपघातांचं प्रमाण वाढत चाललं आहे. या प्रकाराला जनता त्रस्त झाली आहे. बार्शी कुरुडवाडी रोडवरील रिधोरे पापनस जवळ असलेला महत्त्वाचा सीना नदीवरील ब्रिटिशकालीन पूल, या पुलाच्या खालच्या बाजूला तडे गेलेत, झाडे झुडपे वाढली आहेत. याच पुलावरनं रोज हजारोंच्या वर वाहने ये जा करतात. दुसऱ्या बाजूला नवीन पुलाचं काम अंदाजे 4 ते 5 वर्षांपूर्वी सुरू झालंय, मात्र मध्यंतरी ते बंद पडलं आणि त्या पुलाचं काम अद्यापही बंदच आहे. मात्र महाडसारखी दुर्घटना होण्याची सोलापूर बांधकाम विभाग आणि भाजप सरकार आता वाट पाहतंय का, असा संतप्त सवाल येथील नागरिकांनी उपस्थित केलाय. कुरवाडी बार्शी रोडसाठी सातत्यानं आंदोलनं, उपोषणं, मोर्चे, रस्ता रोको करून सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना जाग येत नाही. मध्यंतरी चंद्रकांत पाटील यांनी 84 लाखाची घोषणा केली, 84 लाख रुपये निधी गेला कुठं? आज जर खड्ड्यांची अवस्था पाहिली तर जैसे ते नव्हे तर त्याच्यापेक्षाही भयंकर झालेली आहे. आज तुम्ही कुरवाडी बार्शी रोडवरून जात असताना सीना नदीवरचा जो ब्रिटिशकालीन पूल आहे त्याला जर पाहिलं तर त्या पुलावरून पुढं जाण्याचं कुणाचंही काळीच त्या ठिकाणी धजावत नाही, कारण कधी सावित्री नदीसारखा त्या ठिकाणी पूल वाहून जाईल हे सांगता येत नाही. खालून जर पुलाला पाहणी केली तर पुलाला तडे गेलेले आहेत खालनं,
झाडे झुडपे वाढलेले आहेत, झाडे झुडपांमुळे पुलाला धोका आहे। हे मागील 2-3 महिन्यामध्ये आम्ही गेल्या वर्षी 2-3 महिन्यामध्ये सुद्धा अधिकाऱ्यांच्या लक्षात ही बाब आणून दिली, परंतु अधिकारी दिम्म आणि त्याच्यापेक्षाही दिम हे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील आहेत। म्हणून सातत्यानं आंदोलनं उपोषणं करून सुद्धा जर सरकारला जाग येत नसेल तर सरकारचीच आम्हाला एक दिवशी या रस्त्यावरती तिरडी उचलावी लागेल, हा आमचा कडकडीत इशारा या ठिकाणी देण्यात येतोय। गुरुवाडी बारशी रोड मराठवाडा आणि विदर्भाला जोडणारा मुख्य रोड आहे आणि त्या रोडवरून रोज 1700 ट्रॅव्हल्स जातात, नाही म्हटलं तरी 2500 ते 3000 बसेस जातात। मोठी ट्रान्सपोर्ट व्यवस्था या रोडवरूनच आहे आणि जीप्स आणि कार्स जातात। मला वाटतं साधारणतः 4 ते 5 लाख प्रवासी रोज या रस्त्यावरनं प्रवास करतात जीव मुठीत घेऊन। त्या रस्त्याच्या सुरक्षितेसाठी चांगला रस्ता असावा म्हणून इथल्या नागरिकांनी, इथल्या रस्ता सुरक्षा समितीनं, कुरवाडी बारशी रस्ता सुरक्षा समितीनं सातत्यानं मोर्चे काढले, आंदोलनं केली। एवढंच नाही तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या टेबलावरती जाऊन खडी ओतली, वेळप्रसंगी गाढवाचं लग्न देखील लावलं, तरी सुद्धा इथल्या अधिकाऱ्यांना आणि इथल्या चंद्रकांतदादा पाटलांना घाम फुटत नाही। चंद्रकांतदादा पाटील, तुम्ही एकदा तुमच्या कुटुंबासह फडणवीस साहेबांना घेऊन तुम्ही या रस्त्यावरनं जाऊन दाखवावं, हा रस्ता मग नंतर तुमच्या लक्षात येईल की कितपत खराब झालेला आहे। तुकाराम गोडसे, 24 तास, सोलापूर। पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी। विस्कळीत वीज पुरवठ्याच्या बाबत नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली महावितरणच्या अधिकाऱ्यांना घेरा घालून आंदोलन। अहमदनगरमधील कत्तलखाना आणि त्यामुळे होणाऱ्या अस्वच्छतेवर लवकरात लवकर कारवाई न झाल्यास आपल्या पद्धतीनं उपाययोजना करण्यात येईल, हिंदू राष्ट्र सेनेचा इशारा। यंदाची पुणे मॅरेथॉन 3 डिसेंबरला होणार, विजेत्यांना 40 लाखांची बक्षिसं, महापौर टिळक यांनी पत्रकार परिषदेमध्ये केलं जाहीर। आणि रामटेकडी कचरा प्रकल्पाला विरोध दर्शवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडनं आंदोलन सप्ताहाचं आयोजन। याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या अपडेटसाठी बघत रहा 24 तास, जगा वर्तमानात, बिनधास्त।